आज आपण पूर्णांकांच्या सहशर्या गुणांची उदाहरणे पाहू चिंचेच्या एका बीचे मूल्य ऋण तीन माना मग आपण पाच बियांचा एक समूह असे बारा समूह बनवले तर या सर्व बियांचे एकूण मूल्य काय असेल पाच बियांचा एक समूह असे बारा समूह बनवल्यानंतर बियांची एकूण संख्या बारा गुणिले पाच अशी काढू शकतो येथे एका बीचे मूल्य ऋण तीन आहे सर्व बियांचे एकूण मूल्य जाणून घेण्यासाठी बारा गुणिले पाच ला ऋण तीन ने गुणावे लागेल पूर्णांकांसाठी गुणाकार सहाचर्य आहे म्हणून आपण पूर्णांकांच्या गुणाकारामध्ये कोणतेही तीन पूर्णांकांचा समूह बनवू शकतो जसे येथे आपण ऋण तीन आणि बाराचा समूह बनवू शकतो किंवा बारा आणि पाचचा चा समूह बनवू शकतो जर आपण ऋण तीन आणि बाराचा समूह बनवून सोडवले तर ऋण एकशे ऐंशी उत्तर मिळते आणि जर बारा आणि पाचचा चा समूह बनवून सोडवले तर हेच उत्तर मिळते असं का झालं हे सांगू शकाल विचार करा अगदी बरोबर पूर्णांकांसाठी गुणाकार सहाशर्य आहे कोणत्याही प्रकारे समूह बनवून सोडवला असता ऋण एकशे ऐंशी हेच उत्तर मिळते जे आपल्याला चिंचेच्या सर्व बियांचे मूल्य ऋण एकशे ऐंशी हे सांगते पुढील उदाहरण कोणत्या तरी बँकेच्या पासबुक मध्ये जमा असलेल्या धन पूर्णांकांनी दर्शवले जात आणि काढून घेतलेली धनराशी नकारात्मक पूर्णांक दर्शवते बँकेत खाते आहे काही दिवसांपूर्वी दिनेशच्या बँकेच्या खात्यात तीन हजार पाचशे एकोणनव्वद रुपये शिल्लक रक्कम होती सोमवारी तो आपल्या खात्यात एक हजार तीनशे पंचवीस रुपये जमा करतो परंतु काही दिवसांनंतर शेतीचे सामान खरेदी करण्यासाठी एक हजार तीनशे पंचवीस रुपये काढतो तर आता त्याच्या खात्यामध्ये किती धनराशी राहील दिनेश बँकेच्या खात्यात तीन हजार पाचशे एकोणनव्वद रुपये जमा होते त्याच खात्याच्या पासबुक मध्ये धन तीन हजार पाचशे एकोणनव्वद ने अंकित केले जाईल त्याने सोमवारी एक हजार तीनशे पंचवीस रुपये जमा केले त्यामुळे त्याच्या खात्याच्या पासबुक मध्ये धन एक हजार तीनशे पंचवीस ने अंकित केले जाईल काही दिवसांनंतर तो आपल्या खात्यामधून चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यामुळे त्याच्या खात्याच्या पासबुक मध्ये बेरीज करावी लागेल पूर्णांकांसाठी बेरीज साहचर्य आहे म्हणून आपण पूर्णांकांच्या बेरीजेत कोणत्याही दोन पूर्णांकांचा समूह बनवू शकतो जसं इथे आपण तीन हजार पाचशे एकोणनव्वद आणि एक हजार तीनशे पंचवीस चा समूह बनवू शकतो किंवा एक हजार तीनशे पंचवीस आणि ऋण चार हजार पाचशे पंचाहत्तरचा समूह बनवू शकतो जर आपण तीन हजार पाचशे एकोणनव्वद आणि एक हजार तीनशे पंचवीसचा समूह बनवून सोडवले तर आपल्याला तीनशे एकोणचाळीस हे उत्तर मिळेल जर आपण एक हजार तीनशे पंचवीस आणि ऋण चार हजार पाचशे पंचाहत्तरचा समूह बनवून सोडवले तर तीनशे एकोणचाळीस हेच उत्तर पंच मिळेल म्हणून दिनेशच्या खात्यात धन तीनशे एकोणचाळीस ही रक्कम शिल्लक राहील तर आज आपण पूर्णांकांच्या साहचर्य गुणांची उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण या संबंधित असलेला गैरसमज दूर करू